नमस्कार मित्रांनो, झोका घे भरारी या आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ऍप मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, आतापर्यंत आपण सरळ विद्युत वाहकामधून विद्युत धारा प्रवाहित झाली असता त्याभोवती जे चुंबकीय क्षेत्र तयार होते त्याचा अभ्यास केला, त्याचबरोबर त्या सरळ विद्युत वाहकाचा आकार बदलल्यास म्हणजेच त्यापासून कुंडल तयार केल्यास किंवा नाल कुंतल तयार केल्यास आणि त्यातून जर विद्युत धारा प्रवाहित केल्यास त्याभोवती जे चुंबकीय क्षेत्र तयार होते त्याचा देखील आपण अभ्यास केला। आता आपल्याला काय करायचं आहे, तर विद्युत धारा वाहून नेणारा वाहक चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवला तर त्या वाहकावर जे बल प्रयुक्त होते त्या बलाचा अभ्यास करायचा आहे। म्हणजेच चुंबकीय क्षेत्रामध्ये बल वाहून नेणाऱ्या वाहकावरील बल या मुद्द्याचा सविस्तर अभ्यास करायचा। तर मित्रहो, हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला एका प्रयोगाची मदत घ्यावी लागेल। बघा, हा प्रयोग करताना प्रामुख्याने आपल्याला दोन स्टँड्स लागतील। एका स्टँडला आपण नाल चुंबक जोडायचा आहे, ज्याला की एक उत्तर ध्रुव असतो आणि एक दक्षिण ध्रुव असतो। त्याचप्रमाणे दुसरं जे स्टँड आहे त्या दुसऱ्या स्टँडला एक लवचिक तांब्याची तार आपल्याला जोडायची आणि याच स्टँडवर त्या तांब्याच्या तारेचा उपयोग करून विद्युत परिपथ पूर्ण करायचे। आणि आता बघा, ही तांब्याची तार त्या नाल चुंबकाच्या दोन्ही ध्रुवांच्या मधोमध येईल अशा रीतीने व्यवस्था आपल्याला करायची आहे। बघा, ज्या वेळेला या विद्युत परिपथामधून आपण विद्युत धारा प्रवाहित करणार नाही त्यावेळेला ती तांब्याची तार जशी आहे, जशी स्थिर आहे, तशीच असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। म्हणजे त्या तारेचं विचलन होणार नाही, ती तार स्थिर राहील। म्हणजेच आता आपण असं म्हणू की ज्या वेळेला विद्युत धारा प्रवाहित होत नाही त्यावेळेला तांब्याच्या तारेची स्थिती ही ए या स्थितीत आहे। बघा, ज्या वेळेला त्या तारेतून विद्युत धारा प्रवाहित होईल, बघा खालून वरच्या दिशेला विद्युत धारा ज्या वेळेला प्रवाहित होईल त्यावेळेला ही तांब्याची तार वाकणार आहे आणि ती तार वाकल्यानंतर बी या स्थितीत येणार आहे। म्हणजेच बघा, ह्या तारेवर एक बल प्रयुक्त होते आणि ते बल कधी प्रयुक्त झाले, ज्या वेळेला ही तार चुंबकीय क्षेत्राच्या उपस्थितीत विद्युत धारा प्रवाहित करते त्यावेळेला। आता बघा, याच परिपथामधून आपण विद्युत धारेची दिशा बदलली। बघा, आता पहिल्यांदा विद्युत धारा कुठून वाहिली, तर खालून वरच्या दिशेला। आता आपण काय करूया, तर वरून खालच्या दिशेला विद्युत धारा प्रवाहित करूया। काय जाणवेल, आता ही तार वाकल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल, पण आता जी तार वाकते त्या तारेची स्थिती बी ही नसणार तर ती सी या स्थितीत वाकलेली तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणजेच इथं देखील या तारेवर बल प्रयुक्त झालं पण ह्या बलाची दिशा मात्र विरुद्ध असल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणजेच काय, तर चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावामध्ये विद्युत वाहक विद्युत धारा वाहून नेत असताना त्या वाहकावर बल प्रयुक्त होते आणि या बलाची दिशा ही चुंबकीय क्षेत्र आणि विद्युत धारेची दिशा या दोन्ही दिशांना लंब असते। ही एक गोष्ट लक्षात घ्या। बघा, हा चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युत धारा वाहून नेणाऱ्या वाहकावर बल प्रयुक्त होते आणि या बलाची दिशा जी आहे ती चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि विद्युत धारेची दिशा या दोन्ही दिशांना लंब असते। समजलं? आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण विद्युत धारेची दिशा बदलतो त्यावेळेला ह्या बलाची दिशा देखील बदलते। मग बघा, आता आपण अशाच प्रकारे चुंबकीय क्षेत्राची दिशा बदलून बघूया। आता बघा, या प्रयोगामध्ये जो आपण नाल चुंबक वापरलेला आहे त्यामध्ये चुंबकीय क्षेत्राची दिशा कशी आहे, तर ती उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे चुंबकीय क्षेत्राची दिशा आहे, जी की एच या अक्षराच्या साहाय्याने दर्शवली आहे। बघा, समजलं? आता आपण काय करूया, तर उत्तर ध्रुवाच्या जागी दक्षिण ध्रुव आणूया आणि दक्षिण ध्रुवाच्या जागी उत्तर ध्रुव आणूया। तर बघा, आता आपण चुंबकीय क्षेत्राची दिशा बदलली, आता बलावर काही परिणाम होईल का? नक्कीच होणार, बलाची दिशा देखील बदलणार। यावरून अजून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युत धारा वाहून नेणाऱ्या वाहकावर बल प्रयुक्त होते आणि या वाहकावर प्रयुक्त होणाऱ्या बलाची दिशा प्रामुख्याने दोन गोष्टींवर अवलंबून असते, ती म्हणजे विद्युत धारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा। समजलं? म्हणजेच विद्युत धारेच्या दिशेवर आणि चुंबकीय क्षेत्राच्या दिशेवर या वाहकावर प्रयुक्त होणाऱ्या बलाची दिशा अवलंबून असते।
तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे चुंबकीय क्षेत्राच्या उपस्थितीमध्ये या विद्युतधारा वाहून नेणाऱ्या वाहकावर बल प्रयुक्त होत असते. बघा म्हणजे याच प्रयोगाच्या मदतीनं अजून आपण एक गोष्ट सिद्ध करू शकतो, ती कोणती बरं? तर बघा, ज्या वेळेला विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र एकमेकांना लंब असतात, त्यावेळेला वाहकावर प्रयुक्त होणारं जे बल आहे ते सगळ्यात जास्त असत. बघा, ज्या वेळेला विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र एकमेकांना लंब असतात, त्यावेळेला वाहकावर जे बल प्रयुक्त होत असतं ते सर्वात जास्त असतं. मग हीच गोष्ट आपण कशी सिद्ध करू शकतो? तर बघा, वाहक म्हणजेच विद्युतधारा, बघा वाहकातूनच विद्युतधारा वाहत आहे, म्हणजेच विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र यांमध्ये असलेला जो कोण आहे तो आपण कोण बदलून पाहू शकतो की कोणत्या कोणाच्या वेळेला तारेचं विचलन सगळ्यात जास्त होतं. बघा, ज्या वेळेला विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र एकमेकांना लंब असतील, त्याच वेळेला तारेचं जे विचलन आहे ते सगळ्यात जास्त होणार आहे. म्हणजे ज्या वेळेला ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना लंब असतील, त्याच वेळेला तार सर्वात जास्त वाकणार आहे. म्हणजे यावरून लक्षात येतं की या दोन गोष्टी म्हणजे विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र एकमेकांना लंब असतात, त्याच वेळेला वाहकावर प्रयुक्त होणारं जे बल आहे ते सर्वात जास्त असत. तर मित्र हो, बघा आपण अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये काय अभ्यासलं, तर चुंबकीय क्षेत्रामध्ये विद्युतधारा वाहून नेणाऱ्या वाहकावर बल प्रयुक्त होत असतं, आणि या बलाची दिशा जी आहे ती चुंबकीय क्षेत्राची दिशा आणि विद्युतधारेची दिशा या दोन्ही दिशांना लंब असते. तर मित्र हो, बघा अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा जरूर पहा, ही संकल्पना व्यवस्थितपणे समजून घ्या, आणि या पुढील संकल्पना समजून घेण्यासाठी झोका ॲपची मदत नक्की घ्या. आणि तुमच्या काहीही अडचणी असतील तर तुमच्या अडचणी आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी झोका टीम नक्की मदत करेल.